प्रस्थापित विवाह व्यवस्थेविरोधात डॉक्टर रखमाबाई राऊतनं बंड केला. मी असल्या माणसाबरोबर संसार करणार नाही हे निक्षून सांगणारं ते पहिलं बंड होतं. हा खटला निकाली निघायला 4 वर्ष लागली. त्यासाठी रखमाईला बराच संघर्षही करावा लागला. पण आता घटस्फोटांची संख्या वाढली आहे. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण झपाट्यानं वाढलंय. आयुष्यभराच्या चिरंतन बंधनाचे हे सूर. पण सध्या घटस्फोटांची वाढलेली संख्या पाहता 7 जन्म तर सोडाच, 1 जन्म तरी एकमेकांबरोबर काढायचाय का हा प्रश्न निर्माण होतो. गेल्या काही वर्षात बदलत गेलेली लग्न आणि घटस्फोटासंदर्भातली मानसिकता याचा अभ्यास केला तर काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आर्थिक स्वातंत्र्य. 2008 नंतर भारतात घटस्फोटांच्या प्रमाणात प्रकर्षानं वाढ झाली. नोकरी किंवा व्यवसायासाठी मुली 18व्या आणि 19व्या शतकातच घराबाहेर पडल्या असल्या तरी 20व्या शतकात त्यांच्यासाठी बरीच क्षेत्र खुली झाली. जागतिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आणि मुली कमावत्या झाल्या. 18व्या शतकातल्या साहित्याचा अभ्यास केला तर तत्कालीन साहित्यामध्ये काही धक्कादायक संदर्भ आढळतात. मुलींना शिकवाल तर त्या त्यांच्या याराला पत्र लिहितील, स्वतःचा नवरा स्वतः शोधतील आणि पुरुषांवर कुरघोडी करतील असे संदर्भ तत्कालीन साहित्यामध्ये आढळतात. पण जसे विरोधक होते तसे सुधारकही होते. त्यामुळेच मुली शिकल्या, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागल्या आणि नुसतं कमवायला नव्हे तर उत्तम पगाराची पॅकेजेस मिळवायला लागल्या. नवऱ्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणं संपून गेलं. जबाबदाऱ्यांचं ओझं नको. लग्न हे टिकवायचंय आणि सासू सासरे नात्या गोत्यांसह संसार सांभाळणं ही एक जबाबदारी आहे याचं भान हरवून गेलं. जबाबदाऱ्यांचं ओझं वाटायला लागलं. शेवटच्या क्षणापर्यंत संसार टिकवण्यासाठी तडजोड करणं वगैरे हळूहळू रद्दबातल होतंय. ऍडजस्ट करण्याची इच्छा उरली नाही. आई वडिलांच्या भूमिकेत बदल. संसार निभवायलाच हवा ही आई वडिलांची एकेकाळची शिकवण असायची. पण आता आई वडीलही गरज असल्यास घटस्फोटासाठी पाठिंबा देतात. किंबहुना बऱ्याच वेळा नवऱ्याच्या किंवा बायकोच्या आई वडिलांनी नको इतकी ढवळाढवळ केल्यानं घटस्फोट होत आहेत. आई वडिलांच्या ढवळाढवळीमुळे सध्याच्या घडीला 33% घटस्फोट होतात असा आकडेवारी सांगते. समाज काय म्हणेल? समाज काय म्हणेल हा भारतीयांच्या आयुष्यातला एक कळीचा मुद्दा असतो. कदाचित याच मुद्द्यावर आजही बरीच लग्न टिकतात. पण नव्या पिढीला समाज काय म्हणेल हा प्रश्न फारसा महत्वाचा वाटत नाही. ॲट द एंड ऑफ द डे आय शुड बी हॅपी एवढंच गणित असतं आणि समाजानंही हा बदल स्वीकारला. घटस्फोट म्हटल्यावर उंचावल्या जाणाऱ्या भुवयांची संख्या आता कमी झाली आहे. कुलवधू, कुंकू अशा सिरियल्स ज्या समाजानं सुपरहिट केल्या तोच समाज आज तुझं माझं ब्रेकअप सारख्या सिरियल्सही सहज स्वीकारायला लागलाय. लव्ह मॅरेज. प्रेमात पडलेल्या जोडप्यांच्या संसारातही घटस्फोट होतात. रिलेशनशिपमध्ये असल्यावर बऱ्याच वेळा लग्नाआधीच जास्त ओळख होते. मग बरेचसे क्षण लग्नाआधीच भरभरून एन्जॉय केले जातात आणि लग्न झाल्यावर मात्र तोचतोचपणा वाटायला लागतो असंही एक निरीक्षण आहे. विवाह बाह्य संबंध. ऑफिसच्या निमित्तानं एकमेकांबरोबरचा सहवास वाढतो, बोलणं वाढतं आणि त्यातून खुलेपणा आणि कधी कधी बोलण्याचंही वाढतो आणि पती पत्नी आणि वोचा ड्रामा सुरू होतो. सोशल मीडिया. सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडियाला घटस्फोटांसाठी सगळ्यात जास्त जबाबदार धरलं जात आहे. एकेकाळी 10 ते 5 ड्युटी झाली की घर, संसार आणि मूल एवढंच आयुष्य असायचं. आता मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून 24 तास कुणाशी ना कुणाशी कनेक्ट राहण्याचा पर्याय खुला झालाय आणि पाहता पाहता त्यामुळे संसार डिस्कनेक्ट होऊ लागले. डिंक. डिंक नावाचा एक नवा मुद्दा सध्या अस्तित्वात आलाय. डिंक, DINK, म्हणजेच डबल इन्कम नो किड्स. पगार भरपूर आणि मुलं नाहीत, त्यामुळे मुलांमुळे नवरा बायकोचं एकमेकांशी बॉन्डिंग असणं किंवा मुलांसाठी म्हणून एकत्र राहणं हा प्रकार उरला नाहीये. साहजिकच बंध सुटे होण्यासाठी सबळ आणि बांधून ठेवणारं कारण राहिलं नाही. या सगळ्यात महत्वाचा ठरतो तो परस्परांबद्दलचा विश्वास आणि सामंजस्य. त्याच्या जोरावर सगळं टिकतं किंवा विस्कटतं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.